यही धर्म है मोक्ष पथगामी, मध्यम मार्ग सरल, पांच अनुशीलन हैं इसके, मानो पालन कर सत्कर्मों की पूंजी बना ले, प्रेम भाव अविरल, कर्मों को अपना धर्म समझ ले, करना किसी से न छल। ऐसे ही महान विचारधारा से जुड़ जाएं। चैनल नंबर 466 यूसीएन बुद्धा पर। यूसीएन बुद्धा पर जय भीम, नमो बुद्धाय। आप सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज आपण बघणार आहोत धम्मचक्र पवतन सुत्त। तर नेमकं धम्मचक्र पवतन सुत्त काय आहे, तथागत बुद्धांनी ह्यामध्ये कोणता मार्मिक असा संदेश दिलेला आहे, अशी कोणती बाबी ह्याच्यात सांगितलेल्या आहेत, तर ते आपण पाहणार आहोत। तथागत बुद्ध जेव्हा 29 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी आपलं गृहत्याग केलं आणि 29 वर्षापासून ते जवळजवळ त्यांच्या 6 वर्षापर्यंत त्यांनी ध्यान साधना केलेली आहे। आणि त्या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये तथागत बुद्धांनी अमूल्य असा बदल त्यांच्या जीवनात केलेला आहे। त्यामध्ये ते ध्यान साधना करत होते, त्यासोबतच त्यांनी वेगवेगळे जे मेडिटेशन आहेत ते केलेले आहेत। आणि त्यांचे जवळीक जे गुरु होते, उदत्त रामपुत्त, आलार कालाम, हे त्यांचे गुरु होते, त्यांच्याकडनं त्यांनी ध्यान साधना शिकलेले आहेत। कारण कुठे ना कुठे जरी त्यांच्या जीवनामध्ये सुखसोयी होत्या, आनंद होता, पण तरी त्यांचं मन कशातरी शोधात होता, काहीतरी त्यांना असं अलौकिक शोध त्यांना घ्यायचा होता त्यांच्या जीवनामध्ये, म्हणून त्यांचं मन स्थिर नव्हतं, स्टेबल नव्हतं त्यांचं माइंड। आणि त्यामुळे त्यांना गृहत्याग केला की काहीतरी त्यांना शोधायचं आहे की नेमकं ह्या विश्वामध्ये असं कोणती शांती आहे, काय आहे, दुःख आहे तर त्याचं काय कारण आहे, ह्या बाबीचा त्यांनी म्हणजे शोध घेण्यासाठी गृहत्याग केला। त्यांचा विवाह देखील झालेला होता, त्यांच्या पत्नीचं नाव यशोधरा होतं, त्यांचे माता पिता आणि त्यांना एक मुलगा देखील होता, त्यांचं नाव होतं राहुल। तर हे सांसारिक सुखसुविधा सगळ्या ज्या ऐशारम्याचं जे जीवन आहे त्याचा त्याग करून तथागत बुद्धांनी गृहत्याग केलेला आहे। त्याच्यानंतर मग ते शोधात निघाले आणि त्यांना गुरु मिळाले। त्या गुरूंकडनं त्यांनी वेगवेगळ्या ध्यान साधना शिकलेल्या आहेत, आनापानसती ध्यान, मैत्री भावनाचे ध्यान, जस्ट सिटिंग ध्यान, असे वेगवेगळे ध्यान त्यांनी शिकले आणि ते स्वतः प्रॅक्टिस करत होते। आणि वेगवेगळे ध्यान करत असताना तथागत बुद्धांनी एक असं देखील केलेलं आहे की पूर्ण अन्नाचा त्याग देखील केलेला होता एका वेळेस, की अन्नाचा त्याग केल्यानंतर देखील माझ्या मनातले, माझ्या चित्तातले जे विचार आहेत ते शांत होतील का। मग त्यांना त्या प्रॅक्टिसमधून लक्षात आलं की नाही, अन्न हे आपल्या शरीराला ऊर्जा मिळवून देते, अन्न हे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे। म्हणूनच तथागत बुद्ध अतिशय अन्नाचा एक कणही न घेता झाडाखाली बसलेले होते आणि त्यावेळेसच सुजाता ही दुधाची तांदळाची खीर बनवून अतिशय भावनेने, म्हणजे श्रद्धा भावनेने ती अर्पण करण्याकरिता जंगलामध्ये आली होती। तिथेच त्यांना तथागत बुद्ध दिसले आणि त्यांना जसं काही वाटलं सुजाताला की हे कोणीतरी देव व्यक्ती आहेत, कोणीतरी अलौकिक आहेत, ह्यांना मी हे खीर दान द्यावी। आणि त्यावेळेस तथागत बुद्धांना ती खीर खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली आणि त्यांना कळलं की खरंच अन्न हे शरीरासाठी किती आवश्यक आहे। आणि मग त्यांनी अन्न त्याग करण्याचा जो त्यांचा संकल्प होता ते त्यांनी मोडकळीस आणला आणि ते बाजूलाच ठेवलं। आणि त्यावेळेस सुजाताने दिलेली खीर म्हणजे त्यांना खूपच महत्त्वपूर्ण होती आणि ती खीर खाल्ल्यानंतर त्यांनी शुभाशीर्वाद सुजाताला दिले आणि तिथून मग त्यांना अवलोकन झालं की अन्न ग्रहण करणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आणि मग त्यांनी हळूहळू अन्न ग्रहण करत होते, जास्तीचं अन्न नाही पण एक ऊर्जा आपल्या शरीराला मिळेल आणि अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून तशा पद्धतीनं अन्न ग्रहण करत होते। तर त्यांचा हा जो संकल्प होता हा कुठेतरी त्यांनी बदल केला त्यांच्या अनुभवानुसार। मग त्यांचे जवळीक जे मित्र होते, वप्प, भद्दीय, हे त्यांचे जे 5 मित्र होते वेगवेगळे, त्यांनी मग म्हटले की हे तर आता सुखसुविधांमध्ये स्वतःला लिप्त करीत आहेत, अन्नाचा त्याग केलेला होता आणि आता ते अन्न ग्रहण करत आहेत, म्हणजे ह्यांना कुठेतरी आता सांसारिक जीवनातल्या ज्या सुखसुविधा आहेत त्यामध्ये त्यांना रस वाटत आहे। आणि त्यांचे जे जवळीक 5 मित्र होते त्यांनी त्यांचा त्याग केला आणि त्याच्यापासून ते दुरावले, लांब गेले आणि ते वेगळ्या ठिकाणी जाऊन प्रॅक्टिस करत होते, ध्यान साधना करत होते। मात्र तथागत बुद्धांनी आपल्या एकट्यानेच चारिका करत, ध्यान साधना करत, आपली प्रॅक्टिस करत करत मग एक दिवस तथागत बुद्धांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली। पिंपळाच्या झाडाखाली बसून तथागत बुद्ध कंटिन्यू 4 आठवडे, आणि त्यांनी इतका दृढ संकल्प केला की माझ्या शरीरातली हाड मांस पूर्ण विरघळून गेले, नष्ट झाले तरी चालेल, पण मला जोपर्यंत बुद्धत्वाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी असाच
कंटिन्यू इथे बसून राहीन, म्हणजे हा दृढ संकल्प तथागत बुद्धांनी केला आणि सातत्याने 4 आठवडे तथागत बुद्ध पिंपळाच्या झाडाखाली बसून राहिले। त्यांना बरेच वादळ वारे आले, बरेच अडथळे आले त्यांना बुद्धत्वाच्या प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी। वेगवेगळे मार देखील आले, निगेटिव्ह विचार आले, त्यांना अतिशय त्रास देखील झाला, पण त्यांनी आपली बैठक मोडली नाही। ध्यान साधना त्यांनी कंटिन्यू सातत्याने ठेवली आणि त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली। त्यानंतर तथागत बुद्ध विमुक्तीचा आनंद घेत होते। विमुक्ती म्हणजे परमोच्च असा आनंद, मुक्तीचा आनंद त्याच्यापेक्षाही विमुक्ती। म्हणजे तथागत बुद्धांना बुद्धत्वाची प्राप्ती मिळाल्यानंतर तथागत बुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी राहून जे मिळालेलं ज्ञान आहे त्याचं चिंतन मनन करत होते आणि त्याचा ते आनंद घेत होते। नंतर तथागत बुद्ध चिंतन करू लागले, विचार करू लागले की आता मला हे जे बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, मला जे एनलाइटमेंट मिळालेलं आहे, हे सर्वात प्रथम मी कोणाला सांगावे, कोणाला उपदेश द्यावे, असं ते विचार करू लागले। मग त्यांनी आपल्या चिंतनातून आपल्या गुरूंची आठवण केली, उद्दक रामपुत्त आणि आलार काला। मग त्यांच्या लक्षात आलं की माझे गुरु ह्यांची मृत्यू झालेली आहे, ते आता ह्या विश्वात नाही आहेत। मग त्यांना आपले जवळीकचे 5 मित्र आहेत त्यांची आठवण झाली की मला माझे जे मित्र होते, माझ्या सोबती होते, माझे सवंगडी जे माझ्यासोबत ध्यान साधना करायचे, प्रॅक्टिस करायचे, त्यांना जर मी हे ज्ञान सांगितलं तर नक्की त्यांना देखील दुःखातून बाहेर पडण्यासाठी मदत मिळू शकते। मग त्यांनी विचार केला की नेमके हे आता कुठे असतील, त्यांचा मी कुठे शोध घेतला पाहिजे। मग तथागत बुद्ध चिंतन करू लागले, विचार करू लागले आणि मग त्यांना लक्षात आलं की माझे जवळीक मित्र हे सारनाथमध्ये आहेत आणि धम्मचक्र प्रवर्तनची जी सुरुवात आहे, म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन ह्याची सुरुवातच सारनाथमध्ये झालेली आहे। तर धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये तथागत बुद्धांनी त्यांच्या जवळीक मित्रांना 4 आर्यसत्य, आर्य अष्टांगिक मार्ग आणि दुःखातून मुक्त होण्याचा जो मार्ग आहे तो सांगितलेला आहे। त्याच्यानंतर तथागत बुद्ध चारिका करत हळूवारपणे सारनाथकडे निघाले आणि रस्त्याने जाताना त्यांना उपाली दिसला। उपाली हा नावी होता आणि जे विनयपिटक आहे त्याचं जे संज्ञायन आहे ते उपालीने केलेलं आहे। सुत्तपिटकाचे जे संज्ञायन आहे ते भंते आनंद, जे भिक्षू आनंद आहेत त्यांनी केलेले, जे अतिशय जवळीक होते तथागत बुद्धांचे। जेव्हा बुद्धांचा महापरिनिर्वाण झालं त्याच्यानंतर प्रथम संगीती, द्वितीय संगीती, तृतीय संगीती, चतुर्थ संगीती, पंचम संगीती अशा भरपूर संगीती झालेल्या आहेत आणि प्रथम द्वितीय संगीतीमध्येच मग विनयपिटक, सुत्तपिटक ह्याचं संज्ञान झालेलं आहे। तर उपाली हा देखील विनयपिटकाची संगीती करणारा आता अतिशय सर्वश्रेष्ठ असा व्यक्ती। मग उपाली जेव्हा तथागत बुद्धांना पाहतो, म्हणजे तथागत बुद्धांचं जे काया आहे ते अतिशय म्हणजे असं एनलाइटमेंट मिळालेला एखादा व्यक्ती असेल तर त्यांची जी कांती आहे ती अशी शायनिंग, चमकदार, तेजस्वी अशी त्यांची ती भरदस्त असे व्यक्तिमत्व ते रस्त्याने चालत येत आहेत आणि उपालींनी पाहिलं तुम्ही कोण आहात, यक्ष आहात, बुद्ध आहात की कोण आहात, नेमके आहात तरी कोण, अशा वेगवेगळ्या उपाधी देऊन उपाली त्यांना विचारू लागला। मग त्यांनी म्हटलं मी कोणी यक्षही नाही किंवा मग कोणी हेही नाही, तर म्हणे मी बुद्ध आहे। मग त्याच्यानंतर उपालीला काही तेवढं कळलं नाही आणि तो तिथून हात जोडून तो निघून गेला, नाही तर तो पहिला व्यक्ती राहिला असता जेव्हा त्याला अर्हंत अशी अवस्था प्राप्त झाली असती, उंच मानसिक अवस्था त्याला प्राप्त झाली असती उपाली। त्याच्यानंतर मग हळूवारपणे तथागत बुद्ध सारनाथकडे आले आणि त्यांना मग कळलं की माझे जवळीक 5 सवंगडी, माझे मित्र तिथे बसलेले आहेत। मग लांबूनच त्यांना 5 मित्रांना दिसलं तथागत बुद्ध येत आहेत। त्यांना असं वाटलं की आता हे तर खूपच रममाण आहेत आपल्या सांसारिक जीवनामध्ये, खाण्यापिण्यामध्ये, जेवणाचा आस्वाद घेण्यामध्ये आनंदित आहेत, तर आता येत आहेत ठीक आहे, पण आता आपण कोणी उठायचंही नाही, कोणी त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं नाही, कोणी त्यांना पाणी द्यायचं नाही किंवा त्यांना कोणी वंदनही करायचं नाही, हे त्यांनी आपसामध्ये ठरवलं त्यांच्या 5 सवंगडींनी। पण जसे जसे तथागत बुद्ध जवळजवळ येत होते आणि तथागत बुद्ध जवळ येत असताना एक जणू काही त्यांच्यामध्ये आंतरिक परिवर्तन होऊ लागलं आणि ते स्वतःला न थांबवता एकाने पटकन उठले, बसण्यासाठी आसन दिलं, एकाने पाय धुण्यासाठी पाणी दिलं, एकाने त्यांना पिण्यासाठी पाणी दिलं
म्हणजे ह्या ॲटोमॅटिक क्रिया त्यांच्याकडनं अशा झाल्या. ते हे कुठेतरी ते व्यक्तिमत्वाचा एक प्रभाव, व्यक्तिमत्वाची ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स राहतात की समोरच्या व्यक्तीने जरी ठरवलं की नाही आपल्याला ह्यांना पाणी नाही द्यायचं, बसायला आसन नाही द्यायचं, मात्र ते असे करू शकले नाही, थांबू शकले नाही. तर अशा पद्धतीचा तो त्यांचा प्रवास. आणि मग तथागत बसले, तथागत बुद्ध विराजमान झाले आसनावर, त्यांनी पाणी घेतलं आणि मग ते त्यांच्यासोबत वार्तालाप चर्चा करू लागले की तुमची ध्यान साधना कशी सुरू आहे, प्रॅक्टिस कशी आहे, कुठपर्यंत काय, अशा पद्धतीने. आणि मग तथागत बुद्धांनी सांगितलं की मला आता जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते मी इच्छुक आहे तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी, तुम्हाला सांगण्यासाठी, त्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. तर त्यांचे जवळचे जे मित्र आहेत ते ऐकू लागले आणि मग तथागत बुद्धांनी त्यांना सांगितलं की जीवनामध्ये दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निवारण आहे आणि दुःखाचं निवारण देखील आहे निवारण मार्ग, आणि त्याच्यावर निवारण मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. तर तथागत बुद्धांचा जो मार्मिक संदेश आहे चार आर्य सत्य आर्य अष्टांगिक मार्ग, ह्याबद्दल तथागत बुद्ध आपल्या जवळील पाच मित्रांना सांगू लागले आणि अतिशय हृदयाचा कान करून त्यांचे जवळील मित्र ऐकत होते. तर तथागत बुद्धांनी सांगितलं की ह्या जीवनामध्ये, ह्या विश्वामध्ये दुःख आहे हे आपण सगळ्यात पहिले स्वीकार केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला असते की हां दुःख आहे पण आपण त्याकडे पाहत नाही की नेमकं काय कारण आहे त्याचं, ते आपण त्याच्याकडे विलक्षणे पाहतच नाही. तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख आहे हे आपण सर्वात प्रथम स्वीकार केलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दुःख आहे, तर म्हणून चार आर्य सत्यामध्ये तथागत बुद्ध सांगतात दुःख, दुःख कारण, दुःख निवारण, दुःख निवारण मार्ग. तर सर्वात प्रथम तर दुःख आहे हे आपण स्वीकार केलं पाहिजे, आणि जर दुःख आहे तर दुःखाचं कारण देखील आहे, दुःखाचं कारण आहे तर दुःखाचं निवारण देखील आहे, आणि चौथ्या ह्याच्यात बुद्ध सांगतात की निवारण मार्ग देखील आहे. आणि दुःख निवारण मार्ग म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग, ते म्हणजे सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक दृष्टी, सम्यक व्यायाम, सम्यक समाधी. तर अशा पद्धतीचे आठ आर्याष्टांगिक मार्ग तथागत बुद्धांनी त्यांना सांगितले. तर बऱ्याच वेळेला असं होते की दुःख आहे पण माझ्या जीवनामध्ये असं का होते, तसं का होते, दुःखच का येतात, प्रॉब्लेम्सच का येतात, तर लोक त्याच्यामध्येच आपण लिप्त राहतो. पण जर दुःख आहे तर ते आपण स्वीकार केलं पाहिजे आणि जर दुःखाचं काहीतरी कारण देखील त्याचा शोध घेतला पाहिजे आणि निवारण मार्ग देखील बघितलं पाहिजे. आणि त्याचे निवारण मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी. तर सम्यक दृष्टीमध्ये बुद्ध हेच म्हणतात की आपली दृष्टी कशी आहे, म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन तो सम्यक असला पाहिजे, योग्य असला पाहिजे, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. उदाहरणार्थ जसं रस्त्याने आपण जात आहोत आणि एखादं घर जर आपल्याला दिसलं तर आपण त्याकडच्याकडे पाहतो आणि म्हणतो हे घर असं नाही असं पाहिजे होतं, इथे कन्स्ट्रक्शन असं नाही असं, म्हणजे आपण आपलं जे अलौकिक जे दृष्टीने आपण पाहतो आणि बघ म्हणत असतो. पण बुद्ध काय म्हणतात की जसं आहे तसं आपण बघितलं पाहिजे, स्वीकार केलं पाहिजे, त्यामध्ये आपण आपलं मतमतांतर न लावता आणि जे काही जीवनामध्ये घडत आहे, ज्या काही बाबी आहेत, त्याला आपल्याला सम्यक दृष्टीने पाहता आलं पाहिजे. आणि सम्यक वाचामध्ये बुद्ध हेच सांगतात की आपली वाणी कोमल मधुर, म्हणजे कोणाच्या अंतकरणाला धक्का लागेल, कोणालाही वाईट वाटेल अशी आपली आंतरिक वाणी नसावी, ती अतिशय मधुर गोडच अशी वाणी राहावी, ती एकमेकाला जोडून ठेवणारी वाणी असावी. ते जीवनात दुःख निर्माण होते तर आपण कधीतरी कोणाला उंच आवाजात बोलतो, अपशब्द बोलतो, वाईट बोलत असतो, तर त्यामुळे दुःख निर्माण होते. कारण आपल्या तोंडून जेव्हा शब्द निघतो तर बाणासारखा शब्द बाहेर पडतो, पण त्याच्यानंतर जेव्हा आपली मेमरी आपण पाहतो की आपला राग जेव्हा शांत होतो तर आपल्याला रिअलाईज होते की नाही असं नाही बोलायला पाहिजे होतं की तसं नाही बोलायला पाहिजे होतं, आणि मग रिअलाईज होते की हो हे चुकीचं आहे. तर त्याच्यामुळेच मग सम्यक संकल्प, तर संकल्पमध्ये पण बुद्ध हेच म्हणतात की आपला संकल्प हा सम्यक असला पाहिजे. जसं उदाहरणार्थ तथागत बुद्धांनी संकल्प केला की मला जोपर्यंत बुद्धत्वाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी सातत्याने इथे बसून राहीन, जोपर्यंत मला बुद्धत्वाची प्राप्ती होत नाही, भले माझे हाड मांस विरघळून जातील, त्याचा सडा होईल, ते पडून जातील तरी चालेल, मग माझ्या नुसता हाडाचा सापळा जरी इथे राहील तरी चालेल, मात्र मी इथून उठणार नाही, असा दृढ संकल्प तथागत बुद्धांनी केलेला आहे.
तर असे वेगवेगळे संकल्प आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे असतात, ते कुठेतरी आपल्याला नेण्यासाठी. जसे आता विद्यार्थी आहेत, त्यांना अभ्यास करायचा आहे. जर त्यांनी दृढ संकल्प नाही केला अभ्यासासाठी, तर त्यांना चांगले मार्क नाही मिळणार, ते पास नाही होणार, ते असेच टिंगलटवाळी करतील, फिरत बसतील, तर त्यामुळे नुकसान त्यांचं होईल. म्हणून बुद्ध काय म्हणतात, आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक संकल्प हा अतिशय महत्त्वाचा आहे. तो सम्यक संकल्प म्हणजे आपला सम्यक असला पाहिजे, जो आपल्याला एका ठिकाणी पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करूच असतो. तसेच सम्यक कर्मांत, तर सम्यक कर्मांतामध्ये तथागत बुद्ध म्हणतात की आपले कर्म सम्यक असावे, चांगले असले पाहिजेत. कोणालाही चुकीचं, जसं आता पंचशील म्हटलेलं आहे की मी प्राणी हिंसा नाही करणार, मी चोरी नाही करणार, तर कोणालाही लुबाडण्याची अशी वर्तणूक नसावी. आपली वर्तणूक अतिशय चांगली आणि सम्यक असली पाहिजे, असं तथागत बुद्ध सम्यक कर्मांतामध्ये सांगत असतात. तर म्हणूनच ह्या सगळ्या ज्या समाधी आहेत, वेगवेगळ्या ज्या सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये आपण बघायला पाहिजे की सम्यक समाधीमध्ये आपण पोचत असतो. तर सम्यक समाधी म्हणजे काय आहे, की आपण जसं आचरण करतो, शीलाचरण करत आहोत, आणि मग ध्यान साधना करून आपण सम्यक समाधीला पोचत असतो. तर आपल्या सम्यक समाधीची जी अवस्था आहे, त्याच्यामध्ये मनामध्ये कोणतेही विचार येत नाहीत, ती स्टेबल अशी मानसिकता, स्टेबल अशी मेंटॅलिटी होऊन जाते. आणि तेव्हा कुठेतरी आपण परमोच्च असा आनंद, सुखाचा आनंद घेत असतो, ती म्हणजे सम्यक समाधी. अशा पद्धतीने आपल्याला जीवनामध्ये हे चार आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग अतिशय महत्त्वाचे आहेत. तर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुणच्च धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या. आणि तुम्ही पाहत राहा UCN बुद्धा वाहिनी. जय भीम, नमो बुद्धाय.